आता हॉटेलसारखी जिलेबी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, ते पण अगदी सहज सोप्या पद्धतीने, कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तुम्ही ही जिलेबी घरच्या घरी बनवू शकता आणि गरम गरम जिलेबीचा आस्वाद घरच्या घरीच घेऊ शकता. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी जिलेबी कशी बनवायची ते. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करायला विसरू नका. चला तर बघूया घरच्या घरी हॉटेलसारखी जिलेबी कशी बनवायची ते. इथे मी एक पाव मैदा घेतलेला आहे, तो नीट चाळून घेतलेला आहे. आता मी ह्यात बेसन घालते आहे, हे 50 ग्राम बेसन आहे. एक पाव आंबट दही आणि 3 ते 4 चमचे मोहन म्हणजेच गरम केलेलं तेल मी इथे यात घालते आहे, म्हणजे छान खुसखुशीत आपल्या जिलेबी होतील. सगळं आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट एकत्रित करून घ्यायचं आहे. मी इथे दह्याच्याच बाउलमध्ये पाणी घालून, म्हणजे लागलेलं दहीन सगळं निघून जाईल म्हणून ह्यात पाणी घालून मी हे पाणी इथे ॲड करते आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला हे पाणी घालत जायचं आहे. जसं आपण बटाटे वड्यांसाठी भज्यांसाठी बॅटर बनवतो तशाच प्रमाणे याची थिकनेस ठेवायची आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. नीट एकत्रित करून घ्यायचं आहे, गुठल्या नाही बनल्या पाहिजे, त्यामुळे छान एकत्रित करून घ्यायचं आहे. एकही लम्स राहता कामा नये. चला तर हे बॅटर झालेलं आहे. आता मी ह्यात केशरी खायचा रंग घालतीये. हे खायचा रंग तुम्ही पाकात पण टाकला तरी चालेल. बरेच जण याला पाकात पण टाकतात किंवा पाकात न टाकता असं बॅटरमध्ये टाकलं तरी चालेल. मी ते हे बॅटरमध्येच टाकून घेते आहे, नीट एकत्रित करून घ्यायचं आहे. चला तर हे नीट एकत्रित करून झालेलं आहे. आता मी याला 4 ते 5 तास बाजूला ठेवते, म्हणजे हे थोडंफार आंबूस येईल तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक पाव साखर घेतलेली आहे. एका पसरट भांड्यात ही साखर घेतली आहे. त्यात साखर भिजेल तोवर पाणी घालायचं आहे आणि गॅसवर याला उकळून घ्यायचं आहे. खूप घट्ट पाक नाही बनवायचा, एकतारी पाक बनवायचा आहे. तर मी गॅसवर हा बॉईल करायला ठेवते आहे. हे बघू शकता छान उकळ्या सुटत झालेले आहे. एक 4 ते 5 मिनटं याला मी शिजवून घेतलं. आता मी ह्यात केशर घालते आहे आणि विलायची पूड घालते आहे. 1 चमचा विलायची पूड नीट एकत्रित करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायची आहे. खूप घट्ट पाक नाही बनवायचं आहे, त्यामुळे मी इथे गॅस बंद करते आता. आता 6 ते 7 तास झालेले आहे तर मी जिलेबी बनवायला घेते. त्यासाठी मी इथे पसरट अशा फ्राय पॅनमध्ये तूप तापवायला घेतलेलं आहे. आता आपण बॅटर, जिलेबी बॅटर भरून घेऊया. त्यासाठी इथे मी ही प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. मी ही दुधाची पिशवी वापरते आहे, याच्यामुळे जिलेबी आहेत त्या छान बनतात. तुमच्याकडे मोल्ड असेल तर तुम्ही त्यात पण टाकू शकता. तर मी ह्या दुधाच्या पिशवीत हे बॅटर भरून घेते आहे आणि रबरनी याला बंद करून घेते आहे. एका कोपऱ्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे. आपण आता जिलेबी टाकायला घेऊया. एक एक करून मी जिलेबी टाकून घेते आहे. एका साईडने खरपूस ब्राऊन झाल्या, गोल्डन ब्राऊन झाल्या की टर्न करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण अशाच खरपूस तळून घ्यायचे आहेत. हे बघा या जिलेबी आता तळून झालेले आहे. आता मी याला पाकात टाकते आहे. पाकात नीट डीप करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी पलटवून पाक पूर्णपणे गेला पाहिजे जिलेबीमध्ये. अशा प्रकारे पलटवून घ्यायचे आहे. जिलेबी नीट पाकात मुरलेले आहे तर मी आता यांना काढून घेते आहे. सर्विंग प्लेटमध्ये या जिलेबी काढून घेते आहे आणि वरून पिस्ताने गार्निश करून घेते आहे. गरमागरम अशा या जिलेबी तयार झालेल्या आहेत. खमंग खुसखुशीत, अगदी हॉटेलसारखी चव वाटणाऱ्या ह्या जिलेबी. तुम्ही पण नक्की करून बघा.
अगदीच सोपी पद्धत आहे जिलेबी बनवण्याची, आणि ते पण कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तुम्ही ही जिलेबी बनवू शकता। तर तुम्ही पण नक्की करून बघा ही गरमागरम अशी घरी बनवलेली जिलेबी, आणि नक्की मला कळवा कशी झाली ते। माझ्या रेसिपीजला व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आणि रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका। मी अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत जाईल। तोपर्यंत नमस्कार।